महिला आणि बालकांच्या अत्याचार विरोधातील शक्ती विधेयक विधिमंडळात सादर करण्यात आलाय आहे शक्ती विधेयक विधानसभेत सादर अॅशिड हल्ला आणि बालात्काराच्या गुन्ह्यात फाशी होणार महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या विरोधातील शक्ती विधेयक विधानसभेत मांडण्यात आलंय यामध्ये एकवीस दिवसांमध्ये खटल्याचा निकाल बलात्कार आणि ऍसिड हल्ला बालकांवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंडाची तरतूद केली आहे या विधेयकावर सकारात्मक चर्चा होऊन लवकरच मंजूर होईल असा विश्वास यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी के व्यक्त केलाय महिला आणि बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी शक्ती विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विधानसभेत सादर करण्यात आलाय या विधेयकात बलात्कार ऍसिड हल्ला आणि समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजबूर आणि छायाचित्र याबद्दल मृत्यूदंड आणि दहा लाख रुपयापर्यंतची दंडाची तरतूद करण्यात आली आहे